So in last we have seen about the working of computer, that is it works in IPO cycle, that is input process and output cycle. So now next point, that is computer memory. Now we have to see what is mean by computer memory. See, the device used by computers to store data and instruction for short term or for a long term is called as a memory. बघा मेमरी म्हणजे काय द डिवाइस इट इज अ डिवाइस विच इज यूज बाय कॉम्प्युटर की जे कॉम्प्युटरकडून यूज केलं जातं टू स्टोअर द डाटा माहिती साठवण्यासाठी यूज केलं जातं टू स्टोअर द डाटा अँड इन्स्ट्रक्शन फॉर शॉर्ट टाइम ऑर फॉर शॉर्ट टर्म ऑर लॉंग टर्म इज कॉल्ड ॲज अ मेमरी म्हणजे हे असे डिवाइस आहे की ज्याच्यामध्ये आपण जो डाटा आहे तो शॉर्ट टर्म करता किंवा मग लॉंग टर्म करता आपण त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. So this computer memory it includes two types. म्हणजे computer memory चे काय दोन मुख्य प्रकार आहे त्याच्यामध्ये बघा internal memory and external memory. So there are two types of memories, internal memory and external memory. So in internal memory it is also known as a primary memory. इंटरनल मेमरीलाच काय म्हटलेलं आहे प्रायमरी मेमरी. सो इट इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ कॉम्प्युटर. ही जी इंटरनल मेमरी आहे ही काय इट इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ कॉम्प्युटर. सो इट कम्स इन टू टाईप्स. आता ही जी काही मेमरी आहे इंटरनल मेमरी त्याचे देखील काय दोन प्रकार आहे त्याच्यामध्ये एक आहे रॅम. रॅम म्हणजेच काय रॅन्डम ऍक्सेस मेमरी. रॅन्डम ऍक्सेस मेमरी हा पहिला प्रकार बघा. आता रॅन्डम ऍक्सेस मेमरी बघा आता याच्यामध्ये काय दिस इज अ शॉर्ट टर्म मेमरी म्हणजे याच्यामध्ये जी काही माहिती आहे ती शॉर्ट टर्म म्हणजे तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपल्याला स्टोअर करता येते. सो इट इज ऑल्सो नोन ॲज अ टेम्पररी मेमरी. याला टेम्पररी मेमरी असं देखील सांगितलं गेलेलं आहे. रॅम इट मीन्स रॅन्डम ऍक्सेस मेमरी. इट इज अ शॉर्ट टर्म मेमरी which temporarily hold the program or instruction for processing. Then this memory, in this memory we can read and write at this memory location. म्हणजे या ज्या मेमरी आहे रॅम याच्यामध्ये आपण रीड आणि राईट दोन्ही करू शकतो. When the computer is switch off, म्हणजे ज्या वेळेस आपण कॉम्प्युटर स्विच अप करतो all the contents of this memory is get erased. म्हणजे आपण त्या ठिकाणी कॉम्प्युटर स्विच ऑफ केला की या मेमरी मधली जी काही माहिती असेल ती पूर्णपणे इरेज होत असते. सो इट इज कॉल्ड ॲज अ टेम्पररी मेमरी. म्हणजे जोपर्यंत त्याला इलेक्ट्रिसिटी कॉम्प्युटरला ऑन आहे तोपर्यंत त्याच्यामधली जी माहिती आहे ती स्टोअर असेल आणि स्विच ऑफ झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या रॅम मधली मेमरी जी आहे ती पूर्णपणे इरेज होते. सो दिस इज द रॅन्डम ऍक्सेस मेमरी. नाऊ नेक्स्ट वन इज रॉम, दॅट इज रीड ओनली मेमरी. रॉम रीड ओनली मेमरी. सो वी कॅन ओनली रीड द इन्फॉर्मेशन फ्रॉम दॅट रॉम मेमरी. देर इज नो चान्स टू राईट इन दिस रॉम मेमरी. ॲज इन रॅम वी कॅन रीड अँड राईट बट इन दिस केस वी हॅव ओनली रीड द इन्फॉर्मेशन. रॉम सो दिस इज अ लॉंग टर्म मेमरी. बघा रॅम काय होती इट इज अ शॉर्ट टर्म मेमरी अँड दिस रॉम इट इज अ लॉंग टर्म मेमरी. म्हणजे याच्यामधला जो डाटा आहे तो परमनंटली सेव्ह असतो. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ परमनंट मेमरी. सो द लॉंग टर्म मेमरी विच इज ऑल्सो नोन ॲज अ बायोस चिप. यालाच काय म्हटलेलं अजून बघा बायोस चिप. बेसिक इनपुट आउटपुट सर्किट और सिस्टम बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम विच इज इन द फॉर्म ऑफ चिप. म्हणजे एक बायोस नावाची चिप असते कॉम्प्युटरमध्ये त्याच्यामध्ये काय रॉम मेमरी ही असते. सो रॉम दॅट इज रीड ओनली मेमरी. इट इज ऑल्सो नोन ॲज अ बायोस चिप. याला बायोस चिप असं देखील म्हटलेलं आहे. बघा आता इट स्टोर द इन्फॉर्मेशन परमनंटली. याच्यामध्ये ज्या काही इन्फॉर्मेशन आहेत त्या कशा परमनंट स्वरूपामध्ये सेव्ह केलेल्या आहे. द मेमरी
Locations are sequentially accessed and can only be read but cannot be changed. म्हणजे ह्या मेमरी मधील जी काही माहिती आहे ती आपण फक्त ऍक्सेस करू शकतो, त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी चेंजेस करू शकत नाही. द कंटेंट ऑफ दिस मेमरी डज नॉट गेट इरेज इवन व्हेन द कॉम्प्युटर इज स्विच ऑफ. म्हणजे कॉम्प्युटर स्विच ऑफ झाल्यानंतर पण या बायोस चिप मधील जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इरेज होत नाही. सो इट इज कॉल्ड एज अ लॉन्ग टर्म मेमरी ऑर परमानंट मेमरी. ज्यावेळेस बघा आपण कॉम्प्युटर ऑन करतो त्यावेळेस काही प्रोसेसेस त्या ठिकाणी होत असतात, म्हणजे सर्व हार्डवेअर जे आहे ते चेक केलं जातं आणि ते वर्किंग जे आहे ते त्याचे जे प्रोग्राम्स आहेत ते या बायोस चिप मध्ये सेव्ह केलेले असतात. सो इट इज अ लॉन्ग टर्म मेमरी ऑर इट इज अ परमानंट मेमरी अँड द कंटेंट ऑफ दिस मेमरी इज नेवर इरेज when we shut down the computer. So it is a second type of memory, that is ROM, or it is called as a read only memory. So in this way, internal memory, it consists two types, that is RAM and ROM. After that, another type, that is external memory, or it is also known as a secondary memory. दुसरा जो प्रकार आहे तो external memory किंवा त्याला secondary memory असं म्हटलेलं आहे. बघा, it is used to permanently store various softwares as well as raw and processed data. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं बघा, वेगवेगळे जे सॉफ्टवेअर्स आहे किंवा आपण जो काही डाटा प्रोसेस केलेला असेल किंवा रॉ डाटा असेल हे सर्व या सेकंडरी मेमरीमध्ये स्टोअर केलेलं असतं. And it can be accessed as per our requirement from that memory. आणि त्या मेमरीमधून आपण पाहिजे तेव्हा तो डाटा ऍक्सेस करू शकतो. त्याचं एक्झाम्पल आपल्याला आपली हार्ड डिस्क सांगता येईल. हार्ड डिस्क आहे, पेन ड्राईव्ह आहे, हे काय, दीज आर द सेकंडरी मेमरी डिव्हायसेस ऑर एक्सटर्नल मेमरी डिव्हायसेस. सो इन दिस वे दिस इज अबाउट द कम्प्युटर मेमरी. Now next point, that is operating system. पुढचं जो point आहे तो आहे आपला operating system. So what is mean by operating system? बघा आता next point, operating system, त्याला आपण short मध्ये OS असं देखील म्हणतो. बघा OS, आपण ज्यावेळेस कॉम्प्युटर ऑन करतो त्यावेळेस बघा सुरुवातीच्या स्क्रीनवर आपल्याला त्या ठिकाणी विंडोज XP या पद्धतीने एक लोगो दिसतो बघा, तर तो म्हणजेच काय, तर ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम, सो ऑपरेटिंग सिस्टीम, विदाउट दिस ऑपरेटिंग सिस्टीम वी कॅनॉट ऑपरेट द कॉम्प्युटर. म्हणजे या ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय आपण कॉम्प्युटर यूज करू शकत नाही. सो व्हॉट इज मीन बाय ऑपरेटिंग सिस्टीम, बघा इट इज अ सॉफ्टवेअर. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, एक सॉफ्टवेअर आहे ते. दिस इज अ प्रोग्राम which provides a means of communications between the computer and the person working on it. Baga he kay operating system ek software kay karta, it provides a means of communication between computer and the person working on it. Manje computer ani tacha vapar karnar jo user aahe ya dogan madla ek communication medium manje kay operating system. किंवा आपण असे म्हणू शकतो इट इज अ इंटरफेस बिटवीन कम्प्युटर अँड युजर. म्हणजे दोघांना जोडणारा दुवा, कम्प्युटर आणि युजर या दोघांना जोडणारा जो दुवा आहे त्यालाच काय म्हटलेलं आहे, ऑपरेटिंग सिस्टीम. ऑर इट इज अ ब्रिज बिटवीन कम्प्युटर अँड युजर. देअर आर डिफरंट ऑपरेटिंग सिस्टीम्स अँड वी कॅनॉट यूज अ कॉम्प्युटर विदाउट इट्स ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम नसेल तर आपण तो कॉम्प्युटर ऑपरेट करू शकत नाही. मग त्याचे काही एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील. बघा विंडोज आहे, ॲपल आहे, नंतर मॅसिंटोस आहे, लिनक्स आहे, आपल्या मोबाईलमध्ये पण ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती म्हणजे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम. सो दीज आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. नाऊ देअर इज अनदर कन्सेप्ट, दॅट इज प्रोग्रॅम. पुढे एक कन्सेप्ट आपल्याला दिली बघा, प्रोग्रॅम. ऑपरेटिंग सिस्टीम आपण बघितलं, आता प्रोग्राम.
So the next term is program. What is mean by program? See, a program, it is a group of commands to be given to computer. म्हणजे कम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या सूचनांचा जो काही संच आहे त्याला म्हणायचं आहे कमांड. सो इट इज अ ग्रुप ऑफ कमांड्स टू बी गिवन टू अ कम्प्युटर इज कॉल्ड एज अ प्रोग्राम. देन नेक्स्ट वन इज सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे काय? सो इट इज अ सेट ऑफ प्रोग्राम्स. म्हणजे हे जे काही वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत त्याचा जो काही सेट आहे त्याला म्हणायचं आहे सॉफ्टवेअर. जसं MS Office, Java, Oracle, Visual Basic, दीज आर ऑल डिफरंट सॉफ्टवेअर्स. So set of program is called as a software. Then another concept, that is data and information. We have already seen what is mean by data. So data is information in its raw form. Data is information in its raw form. Raw form matlab jo kai ji kai maiti aahe talach ka manayche data. And after processing we receive information. So what is mean by information? It is a processed data. म्हणजे त्या डाटावर काय केलेली प्रोसेस केलेली आहे आणि प्रोसेस केल्यानंतर त्या ठिकाणी जो डाटा तयार होणार त्याला काय म्हणायचं आहे इन्फॉर्मेशन. सो दीज आर सम इम्पॉर्टंट कन्सेप्ट. ऑल्सो देअर इज टू अनदर मेन कंपोनंट्स ऑफ कम्प्युटर अँड दीज टू मेन कंपोनंट्स दॅट आर नोन ॲज हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. म्हणजे बघा आता या दोन कन्सेप्ट पुन्हा महत्वाचे आहे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. जो आपण आता सॉफ्टवेअर बघितलंच बघा. सो व्हॉट इज मीन बाय हार्डवेअर? नेक्स्ट वन इज हार्डवेअर. हार्डवेअर, सो व्हॉट इज मीन बाय हार्डवेअर? हे शब्द आपण खूप ऐकतो बघा, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. सी हार्डवेअर, हार्डवेअर कन्सिस्ट ऑफ ऑल द इलेक्ट्रॉनिक अँड मेकॅनिकल पार्ट्स यूज इन कॉम्प्युटर्स. म्हणजे कॉम्प्युटरमध्ये जेवढे इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल पार्ट्स यूज केलेले आहे त्याला काय म्हणायचंय हार्डवेअर. मग याच्यामध्ये आपला मॉनिटर, स्क्रीन, माऊस, कीबोर्ड, त्यानंतर CPU, CPU मधले जे काही पार्ट्स आहे मग त्याच्यामध्ये CD ड्राईव्ह असेल, DVD ड्राईव्ह असेल, चिप्स असतील, म्हणजे जे पार्ट्स आपण स्वतः पाहू शकतो आणि ज्याला आपण टच करू शकतो असे सर्व जे पार्ट्स आहेत त्यांचा जो ग्रुप आहे त्याला म्हणायचं आहे हार्डवेअर. सो इट कन्सिस्ट ऑफ ऑल द इलेक्ट्रॉनिक अँड मेकॅनिकल पार्ट्स यूज इन कॉम्प्युटर्स. म्हणजे कॉम्प्युटरमधले सर्व इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल जे पार्ट्स आहेत त्याला म्हणायचं आहे हार्डवेअर. आणि सॉफ्टवेअर जे आपण आत्ताच बघितलेलं आहे, सॉफ्टवेअर इट इज अ सेट ऑफ प्रोग्राम्स. वेगवेगळे जे प्रोग्राम्स आहेत त्याचा जो काही सेट आहे त्याला काय म्हणायचं आहे सॉफ्टवेअर. सो दीज आर द कन्सेप्ट. अजून इथं एक डेफिनेशन दिली बघा सॉफ्टवेअरची. सॉफ्टवेअर रेफर्स टू द कमांड्स गिवन टू कॉम्प्युटर्स, इन्फॉर्मेशन सप्लाईड टू इट्स इनपुट अँड देन रिझल्ट ऑप्टेन फ्रॉम द कॉम्प्युटर आफ्टर अनालिसिस. याच्याऐवजी तुम्ही ती सिम्पल डेफिनेशन लक्षात ठेवा. व्हॉट इज मीन बाय सॉफ्टवेअर? इट इज अ सेट ऑफ प्रोग्राम्स. व्हॉट इज मीन बाय सॉफ्टवेअर? It is a set of programs given to computer is called as a software. त्याचे example पण मी सांगितले होते. So this is about the two important components of computers, that is hardware and software. Now next one is, next point, that is using Microsoft Word to create a document and write equations. बघा आता पुढे त्यांनी आपल्याला एक ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, तर त्या ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये बघा MS ऑफिस हे नाव तुम्हाला परिचयाचं आहे. MS ऑफिस याच्यामध्ये काय करतो आपण बघा, MS ऑफिसमध्ये वर्ड, मायक्रोसॉफ्ट वर्ड, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट, त्याचबरोबर मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस, हे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहे की जे आपल्याला डेली यूजमध्ये वापरता येतात. मग आता याच्यामध्ये बघा प्रश्न असाही विचारला जातो, विच ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर्स इन द कॉम्प्युटर सिस्टीम डीड यू फाईंड युजफुल व्हाईल स्टडींग द सायन्स अँड हाऊ. म्हणजे तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला त्या ठिकाणी कोणते ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर हे महत्वाचे आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला सांगतील बघा, पहिलं मायक्रोसॉफ्ट वर्ड. कारण या वर्डमध्ये आपण काय करतो बघा, इन मायक्रोसॉफ्ट वर्ड विच इज यूज फॉर डॉक्युमेंटिंग प्रोजेक्ट वर्क्स. म्हणजे डॉक्युमेंटेशनचं जे काही काम आहे ते सर्व आपण त्या
एमएस वर्ड मध्ये करत असतो. त्यानंतर आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल, ज्याला आपण स्प्रेडशीट असं देखील म्हणतो. इट इज यूज फॉर टॅब्युलेटिंग अँड अनालायझिंग द एक्सपेरिमेंटल डाटा, म्हणजे टॅब्युलर फॉर्मॅटमधला जो डाटा आहे आणि त्याच्यावरचे जे कॅल्क्युलेशन्स आहे ते सर्व आपण या मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये करतो. ऑल्सो वी कॅन क्रिएट अ ग्राफ इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल, म्हणजे ग्राफ देखील आपण त्याच्यामध्ये बनवू शकतो. अँड देन प्रेझेंटेशन, दॅट इज मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट. सो इट इज यूज फॉर क्रिएटिंग अट्रॅक्टिव प्रेझेंटेशन, म्हणजे सादरीकरण करण्यासाठी या मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा वापर केला जात असतो. सो दीज आर यूजफुल ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. ऑल्सो वेब ब्राउजर, इट इज ऑल्सो सॉफ्टवेअर विच इज यूज फॉर सर्चिंग अँड ऍक्सेसिंग द वेबसाईट्स ऑन इंटरनेट, म्हणजे इंटरनेटवर आपल्याला जे काही वेबसाईट सर्च करायचे आहे त्यासाठी जो प्रोग्राम यूज केला जातो त्याला म्हटलेले वेब ब्राउजर. मग त्याच्यामध्ये आपण गुगल क्रोम किंवा इंटरनेट एक्सप्लोरर, ऑपेरा यासारखे ब्राउजर आपण यूज करतो. मग आपल्याला हे यूजफुल ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, वेब ब्राउजर हे त्या ठिकाणी सांगता येतील. मग आता याच्यामध्ये आपल्याला एमएस वर्ड जो आहे म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड याच्याविषयी थोडक्यात माहिती या ठिकाणी दिलेली आहे, तर ती आपण पाहूया. मायक्रोसॉफ्ट वर्ड, आता याच्यामध्ये बघा एमएस वर्ड सगळ्यात पहिले स्टार्ट कसं करतात हे आपल्याला माहीत पाहिजे. आता बघा तुम्हाला मागचे जे स्टँडर्ड्स होते तुमच्या, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंट याच्याविषयी तुम्ही प्रॅक्टिकल वर्क देखील केलेलं आहे. मग तुम्हाला माहीत असेल की एमएस वर्ड जे आहे ते ऑन किंवा चालू कसं करतात. बघा मायक्रोसॉफ्ट वर्ड हे चालू करण्यासाठी आपण काय करतो, वी हॅव टू क्लिक ऑन स्टार्ट बटन, देन प्रोग्राम मेनू, देन एमएस ऑफिस मेनू अँड देन एमएस वर्ड. या पद्धतीने आपण काय करतो त्या ठिकाणी एमएस वर्ड जे आहे ते ऑन करतो किंवा एमएस वर्डचा जो प्रोग्राम आहे तो आपण ऑन करतो. आता या एमएस वर्डमध्ये बरेच असे काही फंक्शन्स आहे की जे आपण त्या ठिकाणी ऑपरेट करू शकतो. बघा एमएस वर्ड इट इज अ लार्जेस्ट यूज वर्ड प्रोसेसर, हा काय सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये यूज केला जाणारा काय वर्ड प्रोसेसर आहे. म्हणजे काय की याच्यामध्ये त्या ठिकाणी जे काही वर्ड्स, त्याच्यावर वर्ड किंवा सेंटेन्स, जे काही टेक्स्ट फॉर्मॅटमधली माहिती आहे त्याच्यावर भरपूर प्रक्रिया आपल्याला याच्यावर करता येतात. सो इन दिस एमएस वर्ड वी कॅन डू द स्पेल चेक ऑर ग्रामर चेक, म्हणजे आपण त्याच्यामध्ये स्पेलिंग चेक करू शकतो, ग्रामर चेक करू शकतो. त्याचबरोबर वी कॅन एडिट द टेक्स्ट, वी कॅन डू द अलाइनमेंट, वी कॅन यूज फॉन्ट ऑप्शन टू गिव डिफरंट कमांड्स ऑर डिफरंट फॉर्मॅट्स ऑफ द टेक्स्ट. ऑल्सो वी कॅन यूज वर्ड आर्ट फॉर द डिफरंट फॉर्म ऑफ वर्ड. सो देर आर लॉट ऑफ कमांड्स आर गिवन इन दॅट एमएस वर्ड प्रोग्राम दॅट वी हॅव टू युटिलाइज प्रॅक्टिकली, की जे आपण प्रॅक्टिकली काय करू शकतो त्याचा यूज करू शकतो. आता आपल्याला जे दिलेलं आहे पुस्तकामध्ये तर ते आपण बघूया. सी एमएस वर्ड, बघा एमएस वर्ड याच्यामध्ये आपल्याला काय केलेलं आहे, हाऊ टू क्रिएट अ डॉक्युमेंट अँड राईट द इक्वेशन्स. मग आता हे आपण कसं करूया बघा. सगळ्यात पहिले आपण काय करतो, क्लिक ऑन द आयकॉन ऑन डेस्कटॉप, म्हणजे आपल्या डेस्कटॉपवर जो काय असा डब्ल्यूचा आयकॉन असतो याच्यावर आपण क्लिक करतो, म्हणजे काय होईल एमएस वर्ड ओपन होईल. त्यानंतर सिलेक्ट द न्यू ऑप्शन इन द फाईल टॅब, मग आता फाईल टॅब दिलेला असतो बघा, फाईल टॅब मधून त्या ठिकाणी न्यू हा जो काही ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा. देन सिलेक्ट ब्लँक डॉक्युमेंट, नंतर काय करा ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक करा. म्हणजे बघा नवीन फाईल तयार करायची असेल किंवा नवीन डॉक्युमेंट तयार करायचं असेल तर काय करायचं आहे, पहिले त्याचा जो काही एमएस वर्डचा आयकॉन जो आहे त्याच्यावर तुम्ही डबल क्लिक करा. त्यानंतर फाईल टॅब जो आहे फाईल टॅब वर ते असतं बघा, फाईल टॅबवर क्लिक करा, त्याच्यामध्ये न्यू ऑप्शनवर क्लिक करा आणि त्याच्यामधून मग ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक करा, म्हणजे एक नवीन डॉक्युमेंट तुमच्या समोर येईल. देन आता ब्लँक डॉक्युमेंट आल्यानंतर बघा, टाईप युअर मटेरियल ऑन द ब्लँक पेज, मग तुम्हाला जे काही टायपिंगचं वर्क करायचं आहे ते तुम्ही तिथे करू शकता बाय युझिंग कीबोर्ड. देन यूज द लँग्वेज फॉन्ट साईज बोर्ड एक्सेट्रा ऑप्शन इन द होम टॅब,
त्यानंतर बघा होम नावाचा एक टॅब वरती दिलेला आहे, त्या टॅब बटनावर क्लिक करा आणि मग तुम्ही त्याच्यामधून फॉन्ट असेल, फॉन्ट साईज, नंतर बोल्ड किंवा कलरिंग हे ऑप्शन त्याच्यामध्ये यूज करू शकतात, जेणेकरून आपण जे काही लिहिलेला फॉर्मॅट आहे तो काय होणार आहे, अट्रॅक्टिव्ह होणार आहे. त्याच्यानंतर बघा टू टाईप द इक्वेशन, समजा आपल्याला काही इक्वेशन्स लिहायचे आहे, मग त्या इक्वेशन लिहिण्यासाठी बघा सिलेक्ट द इक्वेशन ऑप्शन इन इन्सर्ट टॅब, इन्सर्ट नावाचा वरती टॅब आहे त्याच्यावर क्लिक करा, त्याच्यामध्ये इक्वेशन नावाचं एक बटन दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करा आणि मग त्याच्यामध्ये यूज तुम्हाला जे काही इक्वेशन लिहिण्यासाठी जे सिम्बॉल्स यूज करायचे आहे तर ते तुम्ही त्याच्यावर क्लिक करून यूज करू शकतात. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी इक्वेशन जे आहे, केमिकल इक्वेशन असेल किंवा मॅथमॅटिकल फॉर्म्युले असतील, हे टाईप करण्यासाठी जे काही तुम्हाला सिम्बॉल्स यूज करावे लागतात ते सर्व या इक्वेशन या बटनमध्ये दिलेले आहे. सो यू कॅन यूज दॅट सिम्बॉल्स विच इज गिवन इन इन्सर्ट टॅब. म्हणजे इन्सर्ट टॅबमध्ये इक्वेशन नावाचं एक बटन आहे, त्याच्यामध्ये सगळे सिम्बॉल्स दिलेले आहे. सो इन दिस वे यू कॅन क्रिएट युअर ओन डॉक्युमेंट, आणि हे डॉक्युमेंट तयार झाल्यावर त्या ठिकाणी पुन्हा सेव्ह ऑप्शन जो आहे किंवा कंट्रोल यस प्रेस करा आणि ती फाईल काय करायची आहे, सेव्ह करायची आहे. सो बाय युझिंग सेव्ह कमांड यू कॅन सेव्ह दिस डॉक्युमेंट. सो इन दिस वे यू कॅन फॉर्म द न्यू फाईल ऑर न्यू डॉक्युमेंट इन MS वर्ड. या पद्धतीने तुम्ही MS वर्ड मध्ये काम करू शकता. त्याच्यानंतर बघा पुढे दिलेलं आहे त्यांनी MS Excel, ज्याला आपण स्प्रेडशीट असं पण म्हणतो. आता प्रॅक्टिकली तुम्ही हे ऑपरेट केलेलं आहेस बघा MS Excel किंवा मायक्रोसॉफ्ट Excel. बघा आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे पुढे, युझिंग मायक्रोसॉफ्ट Excel टू ड्रॉ ग्राफ्स बेस ऑन ऑप्टेन न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन. म्हणजे तुम्हाला न्यूमेरिकल डाटा तिथे लिहायचा आहे आणि त्याच्यावरून काय बनवायचं आहे, ग्राफ बनवायचा आहे. आता याच्यामध्ये पण बघा काही स्टेप्स त्याच्या दिलेल्या आहे तर त्या आपण बघूया काय आहे. बघा क्लिक ऑन आयकॉन ऑफ एक्सेल, म्हणजे MS Excelचा जो आयकॉन आहे त्याच्यावर डबल क्लिक करा, किंवा स्टार्ट प्रोग्राम MS ऑफिस आणि मग त्याच्यामधून MS Excel वर क्लिक करा. त्यानंतर पुन्हा सिलेक्ट द न्यू अँड देन ब्लँक ऑप्शन फ्रॉम द फाईल टॅब. फाईल टॅबमधून काय करायचं आहे, न्यू आणि न्यू मधून पुन्हा ब्लँक ऑप्शन त्या ठिकाणी तुम्ही चूज करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. नंतर तुमच्या समोर एक शीट त्या ठिकाणी येईल. बघा एक्सेलमध्ये ह्या पद्धतीने तुम्हाला वर्कशीट दिसतं बघा. तर या टॅब्युलर फॉर्ममध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तो न्यूमेरिक डाटा जो आहे तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. टाईप द इन्फॉर्मेशन विच इज टू बी यूज टू ड्रॉ द ग्राफ ऑन द शीट ऑन द स्क्रीन. म्हणजे एक्सेल चालू झाल्यावर हे शीट तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, न्यूमेरिकल जो डाटा आहे तो पूर्ण टाईप करा आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ बनवायचा आहे. मग त्यासाठी तो डाटा जो आहे तो पहिले तुम्ही फिलअप करा. देन आफ्टर यू हॅव फिनिश टायपिंग सिलेक्ट द इन्फॉर्मेशन अँड क्लिक ऑन द रिक्वायर्ड ग्राफ इन इन्सर्ट टॅब. म्हणजे तुम्ही एकदा न्यूमेरिकल डाटा लिहिला का तो पूर्ण काय करा, सिलेक्ट करा आणि सिलेक्ट झाल्यानंतर यू हॅव टू क्लिक ऑन द इन्सर्ट टॅब. इन्सर्ट टॅबवर क्लिक करा आणि त्याच्यामध्ये मग जो ग्राफ ऑप्शन आहे, मग त्या ग्राफमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ ग्राफ दिलेले आहे, मग तुम्हाला जो ग्राफ काढायचा असेल त्याच्यावर क्लिक करा, तो ग्राफ तुम्हाला त्या ठिकाणी तयार झालेला दिसेल. देन अनालाइज द इन्फॉर्मेशन युझिंग द ग्राफ. मग ग्राफ आल्यानंतर तुम्ही त्याच्यातली जी इन्फॉर्मेशन ती अनालाइज करू शकता. सो इन दिस वे बाय युझिंग द इन्सर्ट टॅब यू कॅन क्रिएट अ ग्राफ ऑन दिस न्यूमेरिकल डाटा. म्हणजे आपण जो काही न्यूमेरिकल डाटा फीड केलेला आहे तो सिलेक्ट करून तुम्ही इन्सर्ट टॅब मधून ग्राफ ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करून ग्राफ तयार करू शकतात. तर हे तुम्ही त्या ठिकाणी प्रॅक्टिकली हे वर्क तुम्ही करून बघायचं आहे. आणि एक्सेल मध्ये बघा एक महत्वाचा पॉइंट आहे की आपण जे काही फॉर्म्युले यूज करतो, म्हणजे आपल्याला समजा एक्सेल मध्ये ऍडिशन करायची, मल्टिप्लिकेशन करायची असेल किंवा पर्सेंटेज काढायचे असेल, तर त्यासाठी आपल्याला फंक्शन्स लिहावे लागतात. मग ते फंक्शन लिहिताना त्या फंक्शनच्या सुरुवातीला इक्वल टू साईन हे द्यावं लागतं. बघा समजा मला ऍडिशनचं फंक्शन यूज करायचंय तर मग इक्वल टू साईन, त्यानंतर सम, आणि मग इथं आपल्याला सेल ऍड्रेस द्यावा लागतो. बघा याचा अर्थ काय की A1 टू A10 आता हे जे सेल आहे या प्रत्येकाचा ऍड्रेस असतो. म्हणजे त्या सेलवर क्लिक केलं की तुम्हाला वरती त्याचा ID ऍड्रेस दिसतो. मग आता A1 टू A10 म्हणजे काय,
A1 ते A10 या सेलमध्ये जेवढे नंबर आहेत ते सर्वांचे काय झाले पाहिजे, एडिशन. सो वी हॅव टू यूज दिस फंक्शन, अँड बिफोर यू राईट द फंक्शन देअर इज अ इक्वल साईन, म्हणजे पहिले इक्वल साईन द्या नंतर फंक्शन लिहायचं आहे, त्याशिवाय हे फंक्शन त्या ठिकाणी काम करणार नाही. सो व्हाईल युझिंग द फॉर्म्युला इक्वल टू साईन शुड बी टाईप फर्स्ट, सिमिलरली देअर इज नो स्पेस शुड बी इन्सर्टेड व्हाईल टायपिंग द फॉर्म्युला, म्हणजे फॉर्म्युला लिहिताना त्याच्यामध्ये कुठेच स्पेस द्यायची नाही. सो इट इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस एक्सेल. देन नेक्स्ट वन इज मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. पुढचा जो पॉइंट आहे तो आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. आता याच्यामध्ये आपण काय करतो, प्रेझेंटेशन तयार करतो, सादरीकरण करण्यासाठी या पॉवर पॉइंटचा यूज केला जातो. MS पॉवर पॉइंट, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट, याच्यामध्ये आपण काय करतो, स्लाइड शो तयार करतो. बघा, वी हॅव टू क्रिएट अ डिफरंट स्लाइड शो, आणि एका प्रेझेंटेशन मध्ये आपण नंबर ऑफ स्लाइड्स घेऊ शकतो, म्हणजे जसं आपला टॉपिक असेल त्या टॉपिकला अनुसरून आपण काय करू शकतो, त्या स्लाइड्स ज्या आहे त्या त्या प्रेझेंटेशन मध्ये ऍड करू शकतो, आणि त्या स्लाइड मध्ये जे ऑब्जेक्ट आपण घेतलेले आहे त्यांना आपल्याला वेगवेगळे इफेक्ट देखील देता येतात. बघा, आता पॉवर पॉइंट मध्ये आपल्याला प्रेझेंटेशन कसं बनवायचं आहे तर त्याच्या देखील स्टेप्स आहे. क्लिक ऑन द आयकॉन ऑफ पॉवर पॉइंट, जसं आपण वर्ड एक्सेल चालू केलं त्याच पद्धतीने पॉवर पॉइंटचा आयकॉन जो आहे त्याच्यावर डबल क्लिक करा, स्क्रीन तुमच्या समोर येईल. त्याच्यानंतर पुन्हा सिलेक्ट द न्यू ऑप्शन अंडर द फाइल टॅब अँड चूज द ब्लँक स्लाइड ऑप्शन, म्हणजे पहिल्या ज्या दोन स्टेप आहेत त्या सारख्याच आहे की फाईल टॅबमध्ये जा, त्याच्यावर न्यू आणि न्यूमध्ये ब्लँक स्लाइड्स ऑप्शन जो आहे तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. यू कॅन सिलेक्ट द काइंड ऑफ स्लाइड यू नीडेड अकॉर्डिंग टू युअर प्रेझेंटेशन. बघा, या स्लाइडमध्ये पण वेगवेगळे फॉर्मॅट त्या ठिकाणी दिलेले आहे, ज्याला टेम्पलेट्स असं आपण म्हणतो, म्हणजे रेडीमेड फॉर्मॅटच्या पण स्लाइड आहे. जर तुम्हाला त्या घ्यायच्या असतील तुम्ही त्या पण घेऊ शकतात, किंवा तुम्हाला स्वतःचा काही नवीन फॉर्मॅट बनवायचा असेल तर तुम्ही ब्लँक स्लाइड त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर बघा पुढे, टाईप द इन्फॉर्मेशन यू नीड ऑन द ब्लँक स्लाइड, म्हणजे तुम्हाला त्या स्लाइडवर जी काही माहिती लिहायची आहे, म्हणजे टायटल, सब टायटल, जे काही लिहायचं ते टाईप करा, अँड इन्सर्ट द पिक्चर, आणि तुम्ही त्याच्यामध्ये काय पिक्चर पण ॲड करू शकता. आफ्टर दॅट यूज द डिझाईन टॅब टू डिझाईन युअर स्लाइड. डिझाईन टॅबच्या साह्याने तुम्ही त्या स्लाइडला काय करू शकतात, यू हॅव टू गिव द डिझाईन टू युअर स्लाइड. वेगवेगळ्या डिझाईनचे जे फॉर्मॅट आहे ते तुम्ही तुमच्या स्लाइड्सला अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही स्लाइड तयार केल्यानंतर त्याच्यामधले जे काही ऑब्जेक्ट असेल त्यांना तुम्हाला वेगवेगळे इफेक्ट द्यायचे असेल तर बघा, यूज द ॲनिमेशन टॅब. आता इफेक्ट देण्यासाठी काय वापरायचं आहे, ॲनिमेशन टॅब. सो यू हॅव टू यूज द ॲनिमेशन टॅब टू ॲनिमेट द स्लाइड अँड मेक अ स्लाइड शो, म्हणजे तुम्ही स्लाइडमधले जे काही ऑब्जेक्ट घेतले आहे त्यांना तुम्हाला ॲनिमेशन इफेक्ट द्यायचे असेल तर तुम्ही ॲनिमेशन टॅबमध्ये जाऊन त्या ठिकाणी वेगवेगळे ॲनिमेशन्स हे देऊ शकतात. आणि समजा तुम्हाला संपूर्ण स्लाइडला इफेक्ट द्यायचा असेल तर तुम्ही स्लाइड ट्रान्झिशनचा उपयोग त्या ठिकाणी करू शकतात, म्हणजे संपूर्ण स्लाइड ही कशी प्रेझेंट झाली पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकतात, या स्लाइड ट्रान्झिशनचा उपयोग करू शकतात. आणि स्लाइडमधले जे ऑब्जेक्ट आहे त्यांना इफेक्ट देण्यासाठी तुम्ही ॲनिमेशनचा यूज करू शकतात, ॲनिमल टॅबचा यूज तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. आणि मग शेवटी हे प्रेझेंटेशन तयार झाल्यावर तुम्ही त्या ठिकाणी त्याचा स्लाइड शो देखील बघू शकता. मग तुम्ही एकदा ते प्रेझेंटेशन तयार झालं का ते सेव्ह करा, फाईलमध्ये सेव्ह कमांड आहे, प्रेझेंटेशन सेव्ह करा, नंतर स्लाइड शो कमांड यूज करा, किंवा फंक्शन की आहे बघा, एक F5 नावाची फंक्शन की आहे, ती जर तुम्ही प्रेस केली तरी तुमचा स्लाइड शो जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी तयार झालेला दिसेल आणि तो तुम्ही पाहू शकता. मग स्लाइड शो पाहण्यासाठी तुम्हाला F5 ही फंक्शन की किंवा व्ह्यू स्लाइड शो ही कमांड तुम्हाला त्या ठिकाणी यूज करावी लागेल. सो इन दिस वे यू कॅन क्रिएट अ प्रेझेंटेशन इन मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. म्हणजे बघा, अशा पद्धतीने आपण MS वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉइंट या तिघांमध्ये नवीन फाईल्स किंवा नवीन डॉक्युमेंट्स किंवा नवीन प्रेझेंटेशन कसं तयार करायचं तर हे आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. आता याच्यानंतर बघा, एक शेवटचा पॉइंट या युनिटमध्ये जो दिलेला आहे तर तो म्हणजे काय,
अपॉर्च्युनिटीज इन द कॉम्प्युटर फील्ड. बघा आता जो पुढचा पॉइंट आहे मग बघा जॉब अपॉर्च्युनिटीज इन द फील्ड ऑफ कॉम्प्युटर. या युनिटमधला शेवटचा पॉइंट आहे म्हणजे आपलं या ठिकाणी हे जे युनिट आहे ते आपलं संपेल. मग आता जॉब अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या आपल्याला बघायच्या आहे. बघा जॉब अपॉर्च्युनिटी म्हणजे नोकरीच्या संधी, नोकरीच्या कोणकोणत्या संधी आपल्याला याच्यामध्ये उपलब्ध आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. जॉब अपॉर्च्युनिटीज याच्यामध्ये बघा पहिलं हार्डवेअर या फील्डमध्ये कोणकोणत्या जॉब्स आहेत तर हे आपण बघूया. बघा हार्डवेअर, हार्डवेअर डिझायनिंग अँड मॅन्युफॅक्चर्स, हार्डवेअर डिझाईन अँड मॅन्युफॅक्चर या फील्डमध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे. त्यानंतर हार्डवेअर असेंब्ली अँड टेस्टिंग म्हणजे नवीन सिस्टीम आपण त्या ठिकाणी असेंबल पण करू शकतो. नंतर सेल्स ऑफ कॉम्प्युटर्स अँड असोसिएटेड हार्डवेअर्स म्हणजे कॉम्प्युटरची विक्री करणे किंवा त्याचे पार्ट्स जे आहेत ते विक्री करणे. नंतर पुन्हा मेंटेनन्स, मेंटेनन्स अँड सर्व्हिसिंग ऑफ कॉम्प्युटर म्हणजे त्याचा मेंटेनन्सचा पण त्या ठिकाणी आपल्याला कॉन्ट्रॅक्ट हा करता येतो. मग मेंटेनन्स अँड सर्व्हिसिंग ऑफ कॉम्प्युटर्स. सो दीज आर डिफरंट फील्ड्स वेअर वी कॅन, वेअर जॉब्स आर अवेलेबल. मग कॉम्प्युटरमध्ये बघा दोन महत्वाचे पार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. तर हार्डवेअरमध्ये या सर्व अपॉर्च्युनिटी आपल्याला सांगता येतील. त्यानंतर बघा सॉफ्टवेअरमध्ये, सॉफ्टवेअर या फील्डमध्ये पण भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. बघा आता सॉफ्टवेअरमध्ये डेव्हलपमेंट ऑफ ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे सॉफ्टवेअर ज्या ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर जे आहे ते डेव्हलप करायचे आपल्याला. मग जसं बघा बँकिंग सॉफ्टवेअरमध्ये टॅली हे पण एक सॉफ्टवेअर आहे म्हणजे कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार त्या ठिकाणी सॉफ्टवेअर तयार करून दिले तर त्याला म्हटलेलं आहे डेव्हलपमेंट ऑफ ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. देन कस्टम सॉफ्टवेअर पॅकेजेस, आफ्टर दॅट सायंटिफिक ऍप्लिकेशन्स आर ऑल्सो देअर अँड ऑल्सो देअर इज अ जॉब अपॉर्च्युनिटी इन ऑपरेटिंग सिस्टीम अँड युटिलिटीज. त्याच्यामध्ये पण भरपूर अपॉर्च्युनिटी ज्या उपलब्ध आहे किंवा ॲज अ सॉफ्टवेअर, सॉफ्टवेअर ट्रेनर किंवा सॉफ्टवेअर प्रोग्रामर म्हणून पण तुम्ही त्या ठिकाणी वर्क करू शकतात. ट्रेनिंग पर्सनल याच्यामध्ये बघा ट्रेनिंग न्यू एंट्रंट फॉर व्हेरियस जॉब फील्ड्स म्हणजे नवीन जे काही जॉबला लागलेले पर्सन असतील त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम देखील आपण करू शकतो. त्यानंतर बघा डेडिकेटेड पर्सनल्स आर रिक्वायर फॉर डिझायनिंग अँड इम्पार्टिंग द आयसीटी बेस्ड ट्रेनिंग कोर्सेस म्हणजे जे आयसीटी बेस्ड ट्रेनिंग कोर्सेस जे आहे त्याच्यामध्ये पण टीचिंग फॅकल्टी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जॉब करू शकता. आणि शेवटचं आहे मार्केटिंग, मार्केटिंगमध्ये बघा सेल्स अँड मार्केटिंग पर्सनल प्रोफिशियंट इन युझिंग द कॉम्प्युटर अँड आयसीटी डिव्हायसेस म्हणजे कॉम्प्युटरची सेल्स अँड सर्व्हिसेस किंवा मार्केटिंग करण्यासाठी पण त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता किंवा या फील्डमध्ये पण मार्केटिंगच्या फील्डमध्ये पण काय जॉब अपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी उपलब्ध आहे. सो दिस इज अबाउट द जॉब अपॉर्च्युनिटीज इन द फील्ड ऑफ कॉम्प्युटर. ठीक आहे, आता या ठिकाणी आपलं हे जे युनिट आहे हे युनिट संपलेलं आहे आणि या युनिटच्या शेवटी मी एक तुम्हाला व्हिडिओ देखील पाठवणार आहे की ज्याच्यामध्ये पिक्चरल फॉर्मॅटमध्ये या युनिटची माहिती ही दिलेली आहे तर तो ते व्हिडिओ देखील तुम्ही बघा. आणि या युनिटचा जो काही एक्झरसाइज दिलेली आहे ती तुम्ही तुमच्या होमवर्कमध्ये सोडवायची आहे. थँक्यू. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन दिस लेसन टुडे वी विल लर्न डिव्हायसेस यूज्ड इन आयसीटी. Number 2, parts of computer. Number 3, important components of a computer. Number 4, classification of components of computer. And number 5, opportunities in the field of computers. Our first topic, devices used in ICT. Different devices are used for producing information, for communicating, classifying, saving or storing information, managing information. For example, computer,
laptop, mobile, radio, and television set. Computer is used for storing, processing, and analyzing information, and it is used in houses, offices, and various other organizations. Data and information transfer is its use. Mobile is used for making voice call, sending messages, etc. It is used to communicate with different people. Aids in communication and transfer of information is its use. Radio. It is used for listening to audio programs, news, etc. It is used in various houses as well in remote areas to get information. Easy broadcasting of information in audio format is its use. Television set. It is used for watching various entertainment programs, news, etc. It is used in various houses. Broadcasting of information in audio-visual format is its use. Parts of computer. Input unit. All type of information is entered into the computer through this unit. Generally, a keyboard is used to enter data or information. Processing unit. Processor, memory unit, control unit, and ALU unit. Output unit. The result or solution is eventually sent to the output unit. Generally, a screen or monitor or printer is used as an output unit. Important components of a computer. First is memory. Memory is the place for storing data obtained from the input and also generated solution or answer by the computer. There are two types of memories in a computer: internal memory and external memory. The internal memory is of two types: RAM, random access memory. This is created from electronic components. Number 2, ROM, read-only memory. The information stored here can only be read. We cannot make changes to the information originally stored here. External memory, hard disk, pen drive, and CD. Compact disk. Operating system. This is a program which provides a means of communication between the computer and the person working on it. It is called the DOS, disk operating system. We cannot use a computer without its operating system. Programs. A program is a group of commands to be given to a computer. Data and information. Data is information in its raw form. Classification of components of computer. Hardware. Hardware consists of all the electronic and mechanical parts used in computers. Software. Software refers to the commands given to the computer, information supplied to it, and the result
obtained from the computer after analyze. Software components. Microsoft Word, Microsoft Excel, Microsoft PowerPoint, Internet Explorer. This is a kind of search engine. It helps to find the information we want from all the information available on the internet. Opportunities in the field of computers. Software field. This is an important field. Having accepted the challenge of creating software, many companies have entered this field. Software field can be classified as follows: application program development, software package development, operating system and utility development, special purpose scientific applications. Hardware field. Today there are several companies in our country too which makes computer. They sell computer that they have themselves made. There are job opportunities in hardware designing, hardware production, hardware assembly and testing, hardware maintenance, servicing and repairs, etc. Training. The training of new entrants for various jobs is a vast field. It is very important to have dedicated teachers who are competent in the field of computers. Marketing. There are many establishments which make and sell computers and related accessories. They need good sales personnel who are experienced in the working of computers as well as skilled in marketing. Institutes at Work. CDAC, the well-known center for development of advanced computing situated in Pune, is the leading institute in India which conducts research in the field of computers. The first Indian supercomputer was made with the help from this institute. Valuable guidance for making this computer was received from the senior scientist Vijay Bhatkar. Param means supreme. This computer can perform 1 billion calculations per second. It is used in many fields like space research, movements in the interior of Earth. CDAC has also participated